नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. श्रीवर्धन तालुक्यातील जनसेवा सहकारी पतसंस्थेमध्ये घोटाळा होऊनही कोणत्याही पतसंस्थेच्या ग्राहकाने किंवा ठेवीदाराने आपल्या रकमा मिळत नसल्याबाबत तक्रार न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत अलिबाग इथल्या आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी केली असता सदर ठिकाणीही कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल नसल्याचं सांगण्यात आलं. कोणत्याही ठेवीदाराने तक्रार दाखल केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असं सांगण्यात आलंय. मात्र संचालक मंडळाला नोटिसा बजावल्या गेल्याने संचालक मंडळातील अनेकांचे धाबे दणाणल्याचं पाहायला मिळत आहे. उरण तालुक्यातील अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे आणि श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने उरणमधील उत्तम कबड्डीपटू उत्तम खेळाडू स्वर्गीय अश्विन रमेश पाटील यांच्या जयंतीनिमित्त उरण शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल देऊळवाडी विमला तलाव इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी 160 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. दिघोडे गावचे सुपुत्र श्री कमळाकर बाळाराम पाटील हे MIDC अंधेरी येथे कार्यरत असताना कर्मचारी महासंघाचे काम करत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्याच्या बळावर कार्यकारी सदस्य जनरल सेक्रेटरी कार्याध्यक्ष अशी पद भूषवली. सेवानिवृत्तीनंतर MIDC कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष चिरले गावचे कैलासवासी DB पाटील यांच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी कमळाकर बाळाराम पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलाय. महाड तालुक्यातील संवाद आणि कोथेरी इथल्या जवळपास 200 पूरग्रस्तांना संस्थेने मदत केली आहे. पूरग्रस्तांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी आम्ही नेहमीच पाठीशी आहोत असं आश्वासनही संस्थेकडून देण्यात आलं. यावेळी संस्थेचे 35 ते 40 कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या सहकार्यानं घेऊन महाड आणि पोलादपूर इथे गेलेत. त्यांनी अन्नधान्य शालेय वस्तू कपडे तसंच साफसफाई किटचं वाटप केलं. यावेळी संदीप ठाकूर यांच्यासोबत त्यांची आई पत्नी आणि कुटुंबीय तसंच मनसे सहकारी उपस्थित होते. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना 10,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालंय. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची 10,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. शुक्रवारपासून ही 10,000 रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. पूरग्रस्तांना तातडीने जाहीर केलेली 10,000 रुपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. रोख रकमेचं वाटप केलं तर अनेक आरोप होतात. पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाहीये, त्यामुळे शुक्रवारपासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत, तशी व्यवस्था करणार आहोत असं वडेट्टीवार म्हणाले. आजपासून म्हणजे शुक्रवार दिनांक 30 जुलैपासून 10,000 रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलंय. खालापूर तालुक्यातील खोपोली इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पावसाचं पाणी शिरलं असून त्या पाण्यातच उभं राहून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काम करावं लागतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत 12 गावं येतात. या गावात बहुतेक नागरिकांकडे गायी म्हशी बकऱ्या यांसारखे पाळीव प्राणी आहेत. त्यांना सेवा देण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी शासनाने खोपोली इथे दवाखाना उभारलाय. मात्र त्या दवाखान्यातच दरवर्षी पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी शिरतं. याचा नाहक त्रास हा डॉक्टर कर्मचारी आणि दवाखान्यात येणाऱ्या नागरिकांना होतोय. या पाण्यातूनच कशीबशी वाट काढावी लागते. याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांकडून केला जातोय. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.